गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट सम बेसिक अकाउंटिंग टर्मिनोलॉजी पार्ट टू. आता आपण पार्ट वनमध्ये अगोदर बघितलं होतं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. तर आज आपण बघणार आहोत कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. तर कॅपिटल म्हणजे काय बघूया. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. जी काही आपण इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसमध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल असं म्हणतो. एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर द लायबिलिटी इज कॉल्ड कॅपिटल. ॲक्च्युली तुम्हाला फॉर्म्युला काय दिला आहे, कॅपिटल इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटी. तर आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण नेक्स्ट पेजवरती बघणारच आहोत. आपण विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला अँड विथ द हेल्प ऑफ न्यूमरिकल एक्झाम्पल वी विल लर्न अबाउट व्हॉट इज कॅपिटल, व्हॉट इज असेट, व्हॉट इज लायबिलिटी. तर आपण सर्व गोष्टी बघूया. आपण व्हॉट एवर द इन्व्हेस्टमेंट विच इज मेड बाय द बिझनेसमॅन, जी काही इन्व्हेस्टमेंट असेल बिझनेसमॅनने बिझनेसमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल असं म्हणतो. तर कॅपिटलचा फॉर्म्युला काय, असेट्स मायनस लायबिलिटी. तर कॅपिटल इज लायबिलिटी ऑफ द बिझनेस ॲज दिस अमाऊंट इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राईज टू द ओनर ॲट द टाईम ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. तर कॅपिटल म्हणजे काय, की आपण बिझनेसला दिलेलं भांडवल आहे. तर आता दिस इज लायबिलिटी ऑफ द बिझनेस. आता ही बिझनेसची लायबिलिटी झाली की बिझनेसने आपल्याला परत पैसे दिले पाहिजे. वेन वी आर गोईंग टू क्लोज डाऊन अवर बिझनेस दॅट टाईम बिझनेस गिव्ज मनी टू अस इन द फॉर्म ऑफ कॅपिटल. कॅपिटलच्या स्वरूपात बिझनेस काय करणार आहे, आपल्याला ते पैसे परत करणार आहे. नेक्स्ट आहे ड्रॉइंग. द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स असेट्स विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर पर्सनल यूज इज कॉल्ड ड्रॉइंग. तर बघा, ड्रॉइंग म्हणजे काय, वेन बिझनेसमॅन इज गोईंग टू विथड्रॉ सम मनी और कॅश फ्रॉम द बिझनेस कन्सर्न फॉर डोमेस्टिक और पर्सनल पर्पज. जेव्हा आपण स्वतःसाठी एखादी वस्तू बिझनेसमधून विथड्रॉ करतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग असं म्हणतो. ठीक आहे, तर इथे एक उदाहरण दिले बघा. अ प्रोप्रायटर पे कॉलेज फी फॉर हिज सन और पेज हिज मेडिकल एक्सपेन्सेस मोबाईल बिल एक्सेट्रा फ्रॉम द बिझनेस. जर समजा प्रोप्रायटर म्हणजे कोण, ओनर, जो बिझनेसचा मालक असतो त्याला आपण प्रोप्रायटर म्हणतो. त्यांनी आपल्या कॉलेजच्या मुलांची फी भरली असेल किंवा मेडिकल एक्सपेन्सेस पेड केला असेल स्वतःचं किंवा मोबाईल बिल आपण पेड केलं असेल स्वतःचं, तर त्याला आपण काय म्हणूया, ड्रॉइंग. मीन्स पर्सनल एक्सपेन्सेस असतील तर त्याला ड्रॉइंग म्हणायचं, आणि जर बिझनेसचा एक्सपेन्स असेल तर तो आपण दाखवू शकतो. जसं आता मेडिकल बिल एम्प्लॉईचं असेल तर आपण तो खर्च आपण मानू शकतो. तर कॅपिटल आणि ड्रॉइंग हा भाग बघितल्यानंतर नेक्स्ट पेजवर येऊया. पेज नंबर 8 आपल्याला डेटर्स आणि क्रेडिटर्सबद्दल विचारलेलं आहे, सांगितलेलं आहे. सो डेटर म्हणजे काय बघूया. अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. बघा, डेटर म्हणजे कोण, कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण, वेन वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस टू अवर कस्टमर, कस्टमर ओज मनी टू अस. जेव्हा आपण ग्राहकांना उधारीवर माल विकतो, ग्राहक त्या मालाचे पैसे देणे लागतो. समजा आपण 10,000 वस्तू विकली, अ पर्सन हू सोल्ड गुड्स, आपण विकत असेल तर आपण कोण झालो, ओनर. आणि ज्यांना आपण विकतो तो कोण झाला, आपला कस्टमर. कस्टमरला आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. त्यांना आपण गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली असते आणि त्याचे पैसे त्यांनी दिलेले नाहीत. क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर आफ्टर सम डेज ही इज गोईंग टू पे मनी, मीन्स अवर कस्टमर्स आर गोईंग टू पेड मनी. कस्टमर आपल्याला पैसे देणार आहेत त्याला आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. आता क्रेडिटर म्हणजे काय, आपण आपल्या व्ह्यूने बघणार आहोत. अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स और सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. अ क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. बघा, आता क्रेडिटर कोणाला म्हणायचं, आता उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्रेडिटर म्हणजे काय. समजा वेन वी बाय गुड्स फ्रॉम अदर पर्सन, मीन्स गुड्स कम्स इन अँड द पर्सन हू सोल्ड गुड्स टू अस, ज्यांनी आपल्याला माल विकला असेल तो कोण झाला, आपला क्रेडिटर झाला. बट वी आर नॉट गोईंग टू पे कॅश इमिजिएटली. समजा आपण एखादी वस्तू घेतलेली आहे परंतु त्याचं पेमेंट आपण केलेलं नसेल त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिटर असं म्हणतो. सो क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. क्रेडिटर म्हणजे सावकार, म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला आपण पैसे देणे
असतो त्याला आपण काय म्हणतो, क्रिएटर असं म्हणतो. आता बॅड डेट्स म्हणजे काय बघा, इरिकवरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर इज नोन ॲज बॅड डेट. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. ॲक्च्युली वेन वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस, जेव्हा आपण उधारीवर माल विकतो, उधारीवर माल विकल्यानंतर ग्राहक आपले पैसे काही वेळेस देऊ शकत नाहीत किंवा आपले पैसे बुडवतात. बुडवणे म्हणजेच काय, लॉस. दॅट इज अवर लॉस. सो धिस इज अवर रेव्हेन्यू लॉस, म्हणजे हा आपला करंट इयरचा लॉस आहे. आणि हे बॅड डेट्स कधी होतात, वेन वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस, जेव्हा आपण सेल्स करतो क्रेडिट बेसिसवर, म्हणजे उधारीवर माल विकतो आणि ते तो त्या मालाचे पैसे देत नाही, त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेट्स असं म्हणतो. नंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे एक्सपेंडिचर अँड टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर बघूया. An amount spent by the business for any consideration received by business is called expenditure. तर अशा प्रकारचे अमाऊंट जेव्हा आपण काय करतो, काहीतरी कारणासाठी आपण काय करतो, खर्च करतो, त्याला आपण काय म्हणतो, एक्सपेंडिचर असं म्हणतो. आता एक्सपेंडिचरसुद्धा वेगळ्या प्रकारचे आहेत, बघा कोणकोणते ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटल एक्सपेंडिचर, हा आपण नेक्स्ट पार्टमध्ये भाग अभ्यासूया.